नेताजी सुभाष मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल, मल्टी स्पेशलिटी 350 बेडेड हॉस्पिटल, अनुभवी डॉक्टर्स एंड ट्रेंड पैरामेडिकल स्टाफ, 24 आवर्स इमरजेंसी सर्विसेज। नेताजी सुभाष मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल। जगामध्ये भूत वगैरे काही नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही 1996 सालापासून हा मध्यरात्रीचा स्मशानातील वाढदिवस हा उपक्रम आम्ही राबवत आलो आहोत। हे यंदाचं हे उपक्रमाचं 24वं वर्ष आहे। या 24 वर्षामध्ये आम्हाला या स्मशानामध्ये एकदाही भूता खेताची किंवा कसलीही जाणीव झालेली नाही। यामुळे जगामध्ये भूत वगैरे काही नाही हे आम्ही आता ठामपणे सांगू शकतो। इथे आल्यानंतर पहिले आम्ही जागेची साफसफाई करतो आणि जागेची साफसफाई केल्यानंतर आम्ही इथे ज्या पद्धतीने वाढदिवसाच्या दिवशी घरी आपल्या पूर्वजांच्या पाया पडतो, त्यांच्या फोटोच्या वगैरे पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो, त्या पद्धतीने आम्ही इथे येऊन पूजा करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। त्याच्यानंतर जे काही आम्ही स्वीट आणलेलं असेल ते आम्ही सोबत इथे सगळेजण वाटून खातो आणि आमचा वाढदिवस इथे साजरा करतो, गप्पा वगैरे मारतो आणि आम्ही रात्री घरी जातो। एकोणीसशे 1996 साली जेव्हा मी पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा मी नवखा होतो आणि काहीतरी वेगळं करायचं असं तेव्हा डोक्यामध्ये होतं। तेव्हा ज्येष्ठ लेखक माधव गवाणकर यांनी मला ही कल्पना सुचवली आणि मला ती खूप आवडली। म्हणून तेव्हापासून आम्ही हा स्मशानातील मध्यरात्रीचा वाढदिवस हा उपक्रम आम्ही साजरा करतो। गेली कित्येक वर्ष मनोज पवारने आम्हाला जेव्हा संकल्पना सांगितली की माझा वाढदिवस अशा पद्धतीने मला साजरा करायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हाल का, तर गेली कित्येक वर्ष आम्ही त्याच्याबरोबर सहभागी होऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत। भय भीती काही वाटत नाही, ही लोकांची एक फक्त संकल्पना आहे की स्मशानामध्ये भूतगीतं असतात, पण आजपर्यंत आम्हाला गेली कित्येक वर्ष भूतगीतं कधी दिसलेली नाही। आणि आणखीन एक सांगायची गोष्ट अशी की स्मशानामध्ये काही खाऊ पिऊ नये असं म्हणतात, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी इथे जे काही सोबत आणलेलं असतं त्याच्यामध्ये पुरणपोळी असेल किंवा केक असेल किंवा पेढे असतील किंवा आणखीन काय असेल गोडतोड, ते आम्ही ते शेअर करतो खातो आणि 24 वर्षे आम्हाला काही कसलीही बाधा झालेली नाही आहे। त्यामुळे स्मशानामध्ये काही खाऊ पिऊ नये या गोष्टीला देखील आम्ही छेद दिलेला आहे।